आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला आणि हे खरंय त्याच्याने ताकद वाढली. पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता. आपल्या इंदापूरसारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता. त्यामुळे साहजिक होतं की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं. मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केला आहे त्यांची काय अडचण होणार आहे, त्यांना काय भोगावं लागणार आहे, त्यांना काय उत्तरं द्यावी लागणार आहेत, त्यांना कसे कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहेत. त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी मोदी साहेबांकरता आपल्याला निर्णय करायचा आहे. मला कल्पना आहे तुम्हाला त्रास होणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे, पण शेवटी आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय विकास आहे, आपलं ध्येय विकसित भारत आहे, आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर सगळ्या समाजातल्या 18 पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभं करावं लागेल. कालपर्यंत जे आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते जर आज आपला अजेंडा मान्य करत असतील, मोदीजींचं नेतृत्व मान्य करत असतील तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे. हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल. मला त्यांचं वाक्य आठवतं, ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं कारण जमिनीवर ते लढले असतात. पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेन. भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन जी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली. एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला, मजबूत केला, जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत जसे हर्षवर्धन जी आलेत आणि आपल्यापैकी अनेक लोक आलेत तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला. पण शेवटी एका मोठ्या ध्येयाकरता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं. पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले 150-200 प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली, मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय आहे ते देखील मी बोलून दाखवलं. सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही, माध्यमांना मी दोष देत नाही पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही. पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय आहे हे मी सांगितलं. मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलो आहे. या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा. हर्षवर्धनजी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो.
आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं, आता विधानमंडळात मलाही 25 वर्ष झाले, पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचं वय जास्त नव्हतं, पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं, एक हक्काचा व्यक्ती वाटायचा, ही हातोटी त्यांच्या कामामध्ये आहे.